उत्तराखंडात आलेल्या प्रलयात महाराष्ट्रातील बरेचसे भक्तगण अडकले होते. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने सुरेश धसांना उत्तराखंडात पाठवले होते. सुरेश धसांनी दिवस रात्र जागून तिकडच्या लोकांची मदत केली. आपत्तीग्रस्त भक्तांच्या नातेवाईकांना दूरध्वनीवरून तिकडच्या परिस्थितीचा आढावा दिला. माळीण गाव निसर्गाच्या प्रकोपामुळे उद्ध्वस्त झाले. स्वतः शरद पवारांनी त्या ठिकाणी भेट दिली. याशिवाय सुरेश धसांनी देखील माळीण गावात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या बचाव कार्यातही त्यांना मदत केली.